तुम्ही राजू आता इकडे तर भल्लं सांगून राहिले, तिकडे तुमच्या सरकारनं तर 10 कोटी रुपये दिले म्हणते वो बोर्ड आले, त्याही पेपरात बातम्या वाचून राहिलो मी. रोज डिबेट चालू आहे त्याच्यावर. तर खरं म्हणजे तुम्ही जर पूर्ण पाहिलं की काँग्रेसच्या काळामध्ये साधारणतः 2006 मध्ये विलासराव देशमुखांचं सरकार होतं, त्यामुळे वक्फ बोर्डाचं डिजिटलायझेशन आणि सक्षमीकरण बळकटीकरण करण्याचं योजलेलं होतं आणि तसा ठराव घेण्यात आला होता. प्रत्येक बजेटमध्ये वक्फ बोर्डासाठी पैसे राखून ठेवले जात होते. म्हणजे अगोदरच्या काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा 45 कोटी रुपये आतापर्यंत दिल्या गेलेले. देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हाही 5 कोटी मंजूर, 2 कोटी वितरित. आता या वेळेला 10 कोटी मंजूर आणि 2 कोटी वितरित केले. आणि वितरित कशासाठी केले की वक्फ बोर्डाचे ज्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये प्रॉपर्टीज आहे की त्या प्रॉपर्टीज ह्या डिजिटलाइज झाल्या पाहिजे आणि त्या डिजिटलाइज होऊन त्या सगळ्या लोकांच्या समोर आल्या पाहिजे. कारण काय होतं की त्या उर्दू भाषेमध्ये लिहिलेल्या त्या म्हणजे पारशी भाषेत लिहिलेल्या म्हणजे कोणाला समजणार नाही आणि त्याच्यामुळे परिणाम हा होत होता की वक्फ बोर्डाने लिहिलेलं आहे तेच वाचणार, तेच निकाल देणार आणि त्याच्यामुळे कोणतीही प्रॉपर्टीचा क्लेम राहत होता. आणि म्हणून वक्फ बोर्डाचं डिजिटलायझेशन करणं हे अत्यावश्यक होतं आणि ते या बळकटीकरणामध्ये साधल्या जाणार आहे. आणि म्हणून हे 2 कोटी वक्फ बोर्डाला त्याच्या सगळ्या रेकॉर्डचं डिजिटलायझेशन करणे, शासनाशी त्याचा संपर्क साधणे या गोष्टीसाठी दिलाय. दुर्दैवाने आपल्या कार्यकर्त्यांना हे वाटलं की सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे मग कशासाठी बळकटीकरणाला देतात, पण एक गैरसमजातून आहे. आणि वक्फ बोर्ड असो किंवा मंदिराचं बोर्ड असो, पंढरपूरचा विठोबा असो, त्या सगळ्या गोष्टी तर केल्या जातात, पण याचा उद्देश हा समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. पण आता तुम्ही हे सांगितलं, आता ह्या जर जागा वक्फ बोर्डाने सकाळ म्हटलं आमची आहे तर मग तर उलट केले आपणच बळकट करून आपल्याच जागा त्याच्या ताब्यात द्यायचा प्रयत्न झाला ना. म्हणूनच जे अगोदरचं रेकॉर्ड आहे त्यांचं, जे अगोदरचं रेकॉर्ड आहे नवीन ऍड नाही केलं गेलं पाहिजे, म्हणून ते रेकॉर्ड आपल्या जवळही असलं पाहिजे ना. पूर्ण डिजिटलाइज कॉम्प्युटराइज जनतेच्या माहितीसाठी जर असलं, जनतेच्या माहितीसाठी असलं तर ते सगळं होईल, नाही तर मग उद्या तर ही जागा टाकल्या जाईल. आणि म्हणून एक वेळा तर कॉन्क्रीट झालं पाहिजे किंवा कोणत्या प्रॉपर्टी आहे हे माहीत होणं अतिशय आवश्यक आहे. दुसरी जर एखाद्या कुटुंबाला त्यांच्या कुटुंबाला द्यायची असेल वक्फ बोर्डाला स्वतःची प्रॉपर्टी, तर मग ती ऍडिशन होत असेल तर मग ती ऍडिशन केले जाईल. तर राज्यसभा खासदार अनिलजी बोंडे साहेब आज येणं जे लाखबंद या ठिकाणी भेट दिली आणि त्या ठिकाणच्या संपूर्ण या ठिकाणची पाहणी केली, त्याचं असं म्हणणं आहे की हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि याबाबत आम्ही वरिष्ठाकडे तक्रार करून हिंदुत्ववादी संघटना याच्यावर लवकरच आम्ही पवित्रा करू आणि हे प्रकरण जितकं आहे ना त्या पद्धतीनं अजून वाढत आहे. मी बोलताना त्याला हे विचारलं की बा तुमच्या सरकारनं वक्फ बोर्डाला तिकडे पैसे दिले म्हणते, त्यांनी सांगितलं की त्याचा टोटलच्या टोटल डाटा हा डिजिटल व्हा यासाठी ते पैसे दिले आहेत, त्याचा गैरवापर होणार नाही. वक्फ बोर्डा जे प्रॉपर्टी आहे हे लोकांना माहीत व्हायला पाहिजे कोणती कोणती आहे, त्यासाठी तो डाटा दिलाय. लोकांना गैरसमज ठेवू नये. जे काय बोलले राज्यसभा खासदार बोलले, तुम्हालाच माहित आहे आपलं काम, ते काय बोलले तुमच्या कानापर्यंत आणायचं.